चोवीस डिसेंबर ही तारीख जरांगेंनी सरकारला मराठा मराठा आरक्षणासाठी दिली आहे अर्थात समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगेंनी सरकारला अखेरची मुदत म्हणून चोवीस डिसेंबरची तारीख दिली आहे आणि याच दरम्यान जरांगे सभा घेताना देखील दिसतात त्यांच्या सभेची तयारी ही भव्य दिव्य असते अगदी मोठ्या मोठ्या जमिनीवर प्रचंड जनसमुदायामध्ये त्यांच्या सभा पार पडतात त्यामुळेच जरांग्यांच्या विरोधात असणारे सातत्याने टीका करतायत कि जरांगेमाग कोणाची शक्ती आहे जरांगेंना इतकं मानण नसो किंवा सपोर्ट पुरवतोय कोण अशातच वेगवेगळ्या नेत्यांची नावं पुढे येत असताना मात्र जरांग्यांच्या आरक्षणाचा मुद्दा वर आणत शरद पवारांना पुढे केलं जाते का मराठा आरक्षणामागे पवारांचाच हात आहे जरांगेंना तेच सपोर्ट करतायत असं म्हटलं जाते आता यामग तीन मुद्दे आपल्याला पाहता येतील ते कोणते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही मराठी आता काही घटनांच्या आधारे आपण याचं समीकरण जाणून पहिली लाठी चार्ज नंतर शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी लगेचच मनोज जरांगेंची भेट घेतली आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते करा असा सरकारला त्यांनी सल्ला दिला शिवाय ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता ते वेगळं द्यावं आणि आरक्षणाचा कोटा वाढवावा असं देखील ते यावेळी म्हणाले होते अजून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची म्हणजे जेव्हा पवार जरांगेंना भेटायला गेले तेव्हा त्यांनी जरांगेंच्या हातात हात दिला आणि पवार जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा मनोज जरांगेंनी शरद पवारांचं कौतुक केलं त्यावेळी जरांगे म्हणाले होते या वेळात देखील साहेबांची ऊर्जा जबरदस्त आहे त्यामुळे विरोधकांना एक आयता चान्स देखील भेटला यावर भुजबांनी टीका देखील केली होती शरद पवारांना जरांगे भेटले आणि म्हणूनच जरांगे मोठे झाले असं म्हणत पवारांचा जरांगींना पाठिंबा असल्याचं त्यांनी सुचवलं आता दुसरा मुद्दा म्हणजे झालेला लाठीचार्ज जरांगींचं उपोषण चर्चेत आलं ते म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमुळं पोलिसांकडून शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठी हल्ला करण्यात आला असा आरोप होतोय तेव्हापासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चिघळला फडणवीसांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आणि तपासणी दगडफेक झाली त्या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेला अटक करण्यात आली शिवाय ऋषिकेश बेद्रे याच्याकडे पिस्तूल व दोन जिवंत काढतूस मिळून आल्याने त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार दुसरा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आता तुम्ही म्हणाल की याचा इथं काय संबंध आहे पण त्याचवेळी भाजपकडून पवारांवर आरोप करण्यात आले याचं कारण ठरलं ते म्हणजे बेद्रे आणि शरद पवारांची भेट हा जो फोटो होता तो भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्विट करत केला ज्यामध्ये पवार बेद्रे आणि राजेश टोपे होते आणि राणेंनी त्यामागे लिहिलं की दगडफेकीच्या मास्टर माइंड मागे कुणाचा हात आहे अंतरवाली सराटीतील दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेंनी शरद पवार राजेश टोपेंची भेट घेतली एक सप्टेंबर पोलिसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी हो शरद पवारांसोबत भेट झाली पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट कर नेमका रचला महाराष्ट्राला कोण अशांत करते त्यामुळे हा ऋषिकेश बेद्रे शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे त्याचे त्या सर्व घटनाक्रमांशी कनेक्शन आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला पवारांचाच हात असण्याचा अजून एक मुद्दा समोर आला तिसरा आणि सध्या चर्चेतला मुद्दा म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाच्या राजीनाम्याचं सत्र नुकताच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला या राजीनामा सत्रामागे देखील पवारांचाच हात असल्याची टीका फडणवीस करतायत राजीनाम्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आली होती यामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांची त्या समितीमध्ये नेमणूक करण्यात आली खर तर आम्ही आम्ही देखील आयोग केले पण अभ्यासक घेतले होते आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थात निर्गुण पहिली भेट शरद पवारांची घेतली होती कारण त्यांची नियुक्ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्या आयोगावर केली होती तसेच मागास आयोगाला मराठा आयोग करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आणि टीका देखील सध्या होते आता यापुढे जाऊन पण बोलायचं म्हणलं तर सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत स्पष्टपणे बोलत नाहीत अशातच मराठा समाजाकडून नेत्यांना गावबंदी करण्यात आली असताना मध्यंतरी बारामतीच्या एका कार्यक्रमाला अजित पवारांना बंदी होती तेव्हा त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन अजित पवारांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या या निर्णयावर शरद पवारांनी त्यांना पाठिंबा देत अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे असं म्हणलं होतं त्यामुळे अजित पवारांनी भूमिका न मांडण्याच शरद पवारांनी त्यांना का अशी कुजबूज सुरू होती आता पवार काही बोलत नसल्यामुळे शिंदे आणि फडणवीसांना येऊन विषय अधिवेशनात देखील हा विषय सुरू आहे याच्यावर चर्चा होतीये आता यावर काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे पण मराठा आरक्षणामागे खरंच पवारांचा हात आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयासाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी